तर या सगळ्यात कोणताही विषय मुद्दा असो त्यावर विनोदी कविता सुचली नाही तर ते रामदास आठवले कसले। मशिदींवरील भोंग्यांचा वाद सध्या चांगलाच तापलाय, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मशिदींवरील भोंग्यांविषयी विचारला असता त्यांनी आपलं मत मांडलं, पण त्यानंतर आपल्या खास स्टाईलमध्ये कविताही केली। वाटतं की जे भोंगे आहेत ते एका बाजूला भोंगे आहेत पण दुसऱ्या बाजूला सुंगे आहेत, एक तर अशा पद्धतीनं भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये। एक तर अनेक पिढ्यांपिढ्यापासून मशिदीवर भोंगे असतात आणि ते जे भोंगे आहेत ते भोंगे उतरव अशा पद्धतीची मागणी माननीय राज ठाकरे यांनी करण्यापेक्षा त्यांना जर काही मंदिरावर भोंगे लावायचे असतील तर त्यांनी लावावीत, पण जे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आपलं या संबंधातलं मत आहे।